एज्युकेशनल हब असलेल्या खारघरमध्ये कलाप्रेमी नागरिक मोठ्या प्रमाणात आहेत. त्या अनुषंगाने या ठिकाणी नाट्यगृहाची आवश्यकता निर्माण झाली असून नाट्यगृहाच्या उभारणीसाठी सिडकोने 5,000 चौरस मीटरचा भूखंड द्यावा अशी आग्रही मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिडकोकडे केली आहे. या संदर्भात त्यांनी सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंगला यांना निवेदन दिले. यावेळी त्यांच्यासोबत पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, भाजपचे जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, कामोठे मंडळ अध्यक्ष रवींद्र जोशी, खारघर मंडळ अध्यक्ष प्रवीण पाटील, माजी नगरसेवक शत्रुघ्न काकडे, नरेश ठाकूर, कीर्ती नवघरे उपस्थित होते. आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की पनवेल विधानसभा मतदारसंघाची लोकसंख्या जवळपास 5.5 ते 6 लाखांच्या आसपास असून झपाट्याने विकसित होणारे क्षेत्र म्हणून पनवेल आणि उरण तालुक्यांकडे पाहिले जाते. भविष्यात या परिसरात येणाऱ्या विविध प्रकल्पांमुळे या परिसरातील लोकसंख्या अजूनही मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. त्या अनुषंगाने नागरिकांच्या मूलभूत गरजांसोबतच सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक गरजा पुरविणे हे शासन म्हणून आद्य कर्तव्य आहे. पनवेल परिसरामध्ये फक्त पनवेल येथील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके हे एकमेव नाट्यगृह आहे. त्यामुळे पनवेल परिसरातील सर्व नागरिकांच्या सांस्कृतिक गरजा पूर्ण करण्याकरिता मर्यादा येत आहे. पनवेल विधानसभा अंतर्गत खारघर विभाग हा अत्यंत सुनियोजित पद्धतीने विकसित होत असलेला विभाग असून त्या ठिकाणची लोकसंख्याही मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. या परिसरात कलाप्रेमी नागरिक मोठ्या प्रमाणावर राहत असून त्यांची मागणी आणि सांस्कृतिक गरज लक्षात घेता खारघरमध्ये एका नाट्यगृहाची अत्यंत आवश्यकता निर्माण झाली आहे. त्यामुळे खारघर परिसरातील मोकळ्या भूखंडांपैकी 5,000 चौरस मीटरचा भूखंड नाट्यगृहाकरिता तातडीने उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिडकोकडे केली आहे.